संगमनेरच्या लायन्स क्लब ऑफ सफायरच्या वतीनं रविवारी सर्वरोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. विनामूल्य शिबिर असल्यानं संगमनेर शहरासह पंचक्रोशीतील असंख्य नागरिकांनी शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. विविध शारीरिक तपासण्या करण्याकरता संगमनेरचे प्रथितयश डॉक्टर अमोल पाठक यांनी विशेष परिश्रम घेतले. विविध सामाजिक उपक्रमात लायन्स क्लब ऑफ सफायर सहभाग घेत असतात, त्यातीलच एक भाग म्हणून हा उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती लायन्सचे गिरीश मालपाणी यांनी दिली आहे. लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायरतर्फे आम्ही रविवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी सर्वरोग निदान शिबिर ऑर्गनाईज केलं आहे. विशेष म्हणजे हे मोफत शिबिर आहे आणि 9 ते 1 या वेळेमध्ये आम्ही हे घेतलं असून याच्यामध्ये एकूण 27 डॉक्टर्सनी भाग घेतला. हे सर्व डॉक्टर्स आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय नावाजलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्वचा रोग, श्वसन रोग, नंतर आपल्या फुफ्फुसाचे काही रोग असतील, नेत्रचिकित्सा, दंतचिकित्सा असे विविध प्रकार याच्यात आहेत. आणि मालपाणी लॉन्समध्ये उत्सव या कार्यालयामध्ये आपण ह्या कॅम्प घेतल्यामुळे 500 पेशंट आले तरी पण जागा मुबलक होती आणि आपण वेगवेगळे डिपार्टमेंट केले होते, त्याच्यामुळे लोकांची कुठेही गैरसोय झाली नाही. सगळेजण व्यवस्थित आपापल्या ठिकाणी वेटिंगमध्ये थांबले, प्रत्येकाचा नंबर व्यवस्थित लागला आणि व्यवस्थित त्यांचं तपासणी देखील झाली. त्याचसोबत या पेशंटला पुढच्या वर्षी देखील आपण अशा प्रकारचा कॅम्प घेणार आहोत आणि पुढच्या वर्षी आपण औषधे देखील आपण मोफत देणार आहोत, जेणेकरून पेशंट आल्यावर त्याचं पूर्ण उपचार देखील व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. लायन्स क्लब संगमनेर सफायर दरवर्षी आता हा प्रकल्प घेणार आहे. वर्षभर राबवल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांमध्ये लायन्स क्लबचा सिंहाचा वाटा असतो. या प्रसंगी प्रकल्प प्रमुख गिरीश मालपाणी, सुनीता मालपाणी, अजित काकडे, प्रकाश राठींसह लायन्स क्लबचे सर्वच सदस्य उपस्थित होते. संदीप चव्हाण, सी24 तास, संगमनेर.